आनंद लुटा प्रत्येक दिवशी जीवनाचं मध्ये स्वागत. तुम्ही आलात, मी आभारी आहे. मला खात्री आहे आज देववचन ऐकल्यामुळे तुम्हाला लाभ होणार आहे. मी आज तुमच्याशी देवावर विश्वास ठेवण्याविषयी बोलणार आहे. हे फारच महत्वाचं आहे, देवावर विश्वास ठेवणं. बऱ्याचदा आपण म्हणतो आमचा देवावर विश्वास आहे, पण जेव्हा तशी वेळ येते तेव्हा आपण त्याच्यावर विश्वास दाखवतो का सांगा मला? जर आपला देवावर विश्वास असेल तर आपण काळजी करणार नाही, भीतीने आणि नैराश्याने ग्रस्त होणार नाही. म्हणून तुम्ही आपलं अंतःकरण उघडून या सामर्थ्यशाली संदेशाचा स्वीकार करा. आणि मला वाटतं की हा संदेश तुम्हाला परमेश्वरावर पूर्वीपेक्षाही अधिक विश्वास ठेवण्यासाठी मदत करेल. मी प्रत्येक सभेसाठी जसा अभ्यास करते तसाच अभ्यास मी या सभेसाठीही केलाय. मी जे वचन तुम्हाला सांगते त्याविषयी मी गंभीर असते, कारण माझी खात्री आहे की देव त्याच्या वचनाचा उपयोग लोकांना स्वतंत्र करण्यासाठी करतो. बघा, समयाला अनुरूप असणारे काही शब्द असतात आणि प्रत्येक संदेश नवीन असण्यापेक्षा त्या त्या समयाची गरज पूर्ण करणारा असावा. तुम्ही आत्ता सध्या काय ऐकलं पाहिजे? तरीही आज मला तुम्हाला काही सांगायचंय जे मी यापूर्वी कधीच सांगितलं नव्हतं. मी त्याकडे या दृष्टीने कधीही पाहिलं नव्हतं. आणि मी याविषयी अभ्यास करत असताना मला जाणीव झाली अशी एकच गोष्ट आहे, जी तुम्हाला सर्व बंधनातून स्वतंत्र करू शकते, जी देवाची पद्धत आहे. आणि जरी आपण त्यात गुंतागुंत निर्माण करत असलो तरी तो आपल्यासाठी सगळं सोपं करतो. एकच गोष्ट जेव्हा मी तुम्हाला सांगेन ती कोणती गोष्ट आहे, तेव्हा तुम्ही सुरुवातीला निराश होऊ शकता, कारण तुम्ही कदाचित अशी गोष्ट ऐकायला इच्छुक असाल जी तुम्ही पूर्वी कधीच ऐकली नसेल. पण मी तुम्हाला जे काय सांगणार आहे त्याविषयी तुम्ही यापूर्वी कधीच ऐकलं नाही असं मुळीच नाही, तो माझ्या संदेशाचा एक भाग आहे. पण मला ठाऊक आहे, मला नक्कीच ठाऊक आहे या बाबतीत मी अगदी बरोबर आहे. तेव्हा तुम्ही काहीही विचार करत असलात तरी माझी इच्छा आहे तुम्ही आपलं हृदय उघडावं, म्हणजे परमेश्वरापासून तुम्हाला प्रगटीकरण मिळेल. जी गोष्ट तुम्हाला सर्व गोष्टींपासून पूर्णपणे स्वतंत्र करेल ती आहे लहान मुलासारखा सामान्य विश्वास. मग तुम्ही कधी काळजी करणार नाही. जर तुमचा देवावर विश्वास असेल तर तुम्ही उद्याची काळजी करणार नाही. पूर्वी घडलेल्या चुकांपासून विश्वास तुम्हाला स्वतंत्र करतो. विश्वास तुम्हाला पैशांच्या चिंतेपासून दूर करतो. लोक काय म्हणतील या चिंतेपासून विश्वास दूर करतो. विश्वास तुम्हाला संरक्षण देतो. तो तुम्हाला व्यसनांमधून आणि बंधनातून आणि सर्व गोष्टीतून मुक्त करतो. देवावरचा विश्वास तुम्हाला दारू, अंमली पदार्थ किंवा लैंगिक पापांपासून मुक्त करू शकतो. कारण जेव्हा तुमच्यावर या मोहाचा दबाव येतो तेव्हा जर तुम्ही सरळ परमेश्वराकडे धाव घेऊन त्याला विनंती करून असं म्हणाल की सैतान मला या पापात पाडू पाहतोय पण मला तुझी गरज आहे. सुरुवातीच्या दिवसात हे जरी तुम्हाला रोज 500 वेळा करावं लागलं तरी ते करा. आवश्यक ज्ञानासाठी देवावर विसंबून राहा, आवश्यक शक्तीसाठी देवावर विसंबून राहा. जेव्हा तुमच्या जीवनात अपेक्षेप्रमाणे गोष्टी जुळून येत नाही तेव्हाही परमेश्वरावर तुम्ही विश्वास ठेवा. ज्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळू शकत नाहीत त्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्याचा प्रयत्न करणं तुम्ही थांबवा. ज्या प्रश्नांची उत्तरं केवळ देवच देऊ शकतो त्या प्रश्नांची उत्तरं देऊ नका. जेव्हा 9/11 सारख्या किंवा त्सुनामी सारख्या किंवा चक्रीवादळासारख्या भयंकर घटना घडतात तेव्हा लोकांची अपेक्षा असते की उपदेशकांनी टीव्हीवर यावं आणि त्या घटनांवर संदेश द्यावा. जसं देवाने अशा घटना का घडू दिल्या असतील, हा त्याचा न्याय आहे का, किंवा हे असेल का, किंवा ते असेल का. पुष्कळ ठिकाणी मुलाखत देताना मला या प्रश्नांना सामोरं जावं लागलं, पण माझं उत्तर तयार होतं आणि ते सोपं होतं की मी देव नाहीये, नक्कीच नाही. बघा, अशा गोष्टी का घडतात याचं उत्तर माझ्याकडे नाहीये, पण मी फक्त एवढंच जाणते की मी विश्वासणारी आहे. माझ्यामध्ये देवाची प्रीती आहे आणि आता अशा घटना घडल्याच आहेत तर त्या संकटग्रस्त लोकांना शक्य तेवढी मदत करून त्यांचं उद्ध्वस्त जीवन पुनर्स्थापित करण्यासाठी मी प्रयत्न करायला तयार आहे. आपण त्यामागचं कारण शोधण्यातच व्यग्र असतो, आपण त्यांना मदतच करत नाही.
कधी कधी सैतान आपल्या जीवनात अशाच प्रकारच्या अप्रिय घटना घडवून आणतो ज्यामुळे आपण आपलं उर्वरित आयुष्य याच संभ्रमात घालवतो की परमेश्वराने हे का घडू दिलं, का देवा का। यामुळे गंभीर समस्या निर्माण होऊ शकते आणि तुम्ही ती पाहायला हवी, कारण आपण केवळ घटनांचा अंदाज बांधू पाहत नसतो तर कधी कधी यामुळे आपण मार्गभ्रष्टही होतो। आणि या अशा घटना असतात ज्या आपल्या हृदयाची खोलवर पकड घेतात आणि त्यामुळे आपल्या मनात थोडासा कडवटपणा येतो, आपल्याला देवाचाही थोडासा राग येतो। ज्या लोकांच्या जीवनात असे प्रसंग येत नाहीत किंवा जे लोक आपल्यापेक्षा अधिक सुखी आहेत असं आपल्याला वाटतं, त्यांचाही आपल्याला राग येतो। आपण नियमितपणे चर्चला जातो, तिथे जाऊन गाणी गातो, लक्षपूर्वक संदेश ऐकतो, शास्त्राभ्यासाची पुस्तकं वाचतो, पण आपल्या आत्म्यात कुठेतरी काहीतरी बिघडलेलं असतं ज्यामुळे आपण देवाबरोबरच्या सहभागितेतला तो परिपूर्ण आनंद अनुभवू शकत नाही जो देवाला आपल्याला द्यायचा असतो। परमेश्वराने मला हे प्रकट करण्यापूर्वी मला हे समजलं नाही, मत्तय अध्याय 11:1, मग असे झाले की येशूने आपल्या 12 शिष्यांना आज्ञा सांगण्याचे समाप्त केल्यावर तो तेथून त्यांच्या नगरात शिकवावयास व उपदेश करावयास गेला। योहान बंदीशाळेत असताना त्याने ख्रिस्ताच्या कृत्यांविषयी ऐकून आपल्या शिष्यांना पाठवून त्याला विचारले, जे येणार आहेत ते आपणच की आम्ही दुसऱ्याची वाट पाहावी। याची जरा कल्पना करा, योहान ख्रिस्ता पुढे पाठवला होता, तो आत्मत्यागाचं जीवन जगला, बरीच वर्ष अरण्यात राहिला, त्याने स्वतःला सेवेसाठी तयार केलं जी देवाने त्याच्यावर सोपवली होती, आणि त्याला भेटणाऱ्या पुष्कळांना वाटायचं तो माथे फिरू किंवा वेडगळ माणूस आहे। तो कातडीची वस्त्र घालायचा, टोळ आणि रानमध खायचा आणि पश्चाताप करण्याविषयी लोकांना सांगून त्यांना पश्चातापाचा बाप्तिस्मा द्यायचा। आणि तो आता बंदीगृहात होता, तो नेहमी योग्य तेच करत होता। कधी कधी तुम्ही योग्य गोष्टी करूनही तुम्हाला त्याचा योग्य परिणाम मिळत नाही। बघा, जेव्हा आपल्या जीवनात गुंतागुंत निर्माण होते तेव्हा पुष्कळदा त्याचं कारण असतं आज्ञाभंग। आणि हे खरं आहे, पण असेही काही प्रसंग असतात जेव्हा सैतान आपल्या विरुद्ध यासाठी कार्य करतो कारण आपण देववचनात प्रगती करतो। आपल्या जीवनात असेही प्रसंग येतात जेव्हा सैतान आपल्या विरोधात यासाठी कार्य करतो कारण आपण आपल्या जीवनात अगदी योग्य ठिकाणी असतो जिथून देव आपल्याला पुढच्या पातळीवर नेणार आहे। आणि आपला शत्रू लगेच आपल्याकडे धाव घेऊन आपल्याला खाली खेचू पाहतो ज्यामुळे आपण ती पातळी गाठू शकणार नाही कधीही, पुढची पातळी जी देवाला आपल्याला द्यायची असते। मग ती तुमच्या दानधर्मातली पुढची जागा असेल, सेवेतली पुढची जागा असेल, देवाबरोबरच्या तुमच्या नात्यातली पुढची जागा, पण सैतानाला प्रगती मान्य नाही। मी असं ऐकलंय, असे दोन प्रसंग असतात जेव्हा सैतान तुमच्या विरोधात येतो, जेव्हा तुम्ही काही अयोग्य करता, जेव्हा तुम्ही काही योग्य करता। तुम्हाला वाटेल मग हे समजून घेण्याचा प्रयत्न करण्यात काय अर्थ आहे। जेव्हा माझ्या जीवनात समस्या येतात मी याचा विचार करत नाही मी काय योग्य केले काय अयोग्य केले, मी फक्त देवावर विश्वास ठेवते। कारण एक सांगू, संघर्ष करण्याचं आता माझं वय नाही, निराश होण्याचं आता माझं वय नाही, संभ्रमात पडण्याचंही माझं हे वय नाही। मी सर्व काही पुष्कळ 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 वर्ष केलंय आणि काही वर्षांपूर्वीच मी ठरवलंय मी माझ्या प्रवासाचा आनंद लुटणार आहे। मी प्रत्येक वेळी काळजी करत बसणार नाही, सगळ्या गोष्टींची कारणं शोधत बसणार नाही, इच्छेविरुद्ध गोष्टी घडल्यामुळे डोकं फिरवून घेणार नाही, मी फक्त देवावर विश्वास ठेवणार। मी तुम्हाला सांगतो, तुमचा पालट होऊन तुम्ही बालकांसारखे झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणार नाही। पुष्कळांकडे देवाचं राज्य असतं, त्यांनी राज्य पाहिलेलं असतं, त्यांचं तारणही झालेलं असतं, त्यांच्याकडे नवीन जन्म असतो, पण ते खऱ्या अर्थाने त्या जीवनाच्या राज्यात प्रवेश करत नाहीत जे आपल्याला देण्यासाठी येशूने मरण पत्करलं, कारण बालका समान विश्वास त्यांना कळलेलाच नसतो। म्हणून हे अद्भुत आहे, बायबल सांगतं आपला विश्वास बालका समान असायला हवा पण आपलं वर्तन बालिश नसावं।
म्हणजे एका अर्थी आपण लहान बाळासारखं असावं आणि दुसऱ्या अर्थी आपण प्रगल्भ असावं. आपली वाढ व्हावी. देवावर विश्वास ठेवल्यामुळे तुमच्या प्रत्येक समस्येचं निराकरण होतं. तुमची समस्या काय याची पर्वा नाही, पण देवावर विश्वास ठेवल्यामुळे तुम्हाला आनंद आणि शांती लाभेल. मग तुमची समस्या काहीही असो, तुम्ही म्हणता मला नोकरी नाही, देवावर विश्वास ठेवा. मी अविवाहित आहे, मी आता 45 वर्षांची आहे, मला मुळीच ठाऊक नाही केव्हा माझं लग्न होईल. मला हेही माहीत नाही की मी वृद्ध झाल्यावर माझं काय होईल. माझं तर स्वतःचं कुटुंब नाही, देवावर विश्वास ठेव. माझं एक लेकरू मादक द्रव्यांच्या आहारी गेलंय, भरकटलंय, मी काय करावं हे मला कळत नाहीये, देवावर विश्वास ठेव. मला कितीतरी बिलं भरायची आहेत, काय करावं समजत नाहीये. मीच घोळ केलाय आणि या संकटात पडलीये. नको तिथं नको तेवढा पैसा खर्च केलाय आणि आता काय करावं मला कळत नाही. मला काय करावं कळत नाही. सैतान नेहमी एक लहानसा सैतान तुमच्याकडे पाठवतो, जो इथं तुमच्या खांद्यावर बसतो आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत ओरडतो, आता तू काय करणार, आता तू काय करणार, आता तू काय करणार, आता तू काय करणार, आता तू काय करणार. सैतानाचं हे ऐकून मी थकून गेले होते, आता तू काय करणार. आणि मी प्रयत्न करणारी असल्यामुळे जेव्हा जेव्हा मी हे ऐकायचं मला वाटायचं मी काही करायला हवं. जर सैतान स्वतः येऊन तुमच्या कानात कुजबुजत नसेल तर तो तुमच्याशी काही समजदार लोकांमधून बोलेल. तुम्ही एखाद्या मित्राबरोबर जेवायला गेल्यावर तो म्हणेल मी तुझ्या समस्येविषयी ऐकलं, तू काय करणार आहेस. आणि काय करायचं हे तुम्हाला माहीत नसतं, पण उत्तर द्यायला तुम्ही बांधिलं असतं. कधी कधी आपण मठ्ठा आहोत जर आपण असं म्हणतो मला माहीत नाही. सगळं काही माहीत असलेल्या देवाला जोवर मी ओळखते तोवर काही जाणून घ्यायची मला गरज नाही. एक सांगू का, जोवर तुमच्या जीवनात काही अनुत्तरित प्रश्न उद्भवत नाही तोवर विश्वास म्हणजे काय हे तुम्हाला कधीच कळणार नाही. तुम्हाला सगळं माहीत असेल तर तुम्ही देवावर विश्वास ठेवणार नाही. अशा प्रश्नाचं उत्तर शोधण्यात आपला वेळ वाया घालवू नका ज्याचं उत्तर फक्त देवालाच माहितीये. तर इथे योहान कैदेत आहे, जोवर मला माहितीये तो एक फारच वेगळं जीवन जगला. तो स्वार्थ त्याग करून देवाच्या आज्ञेत राहिला. तो प्रभू येशूविषयी ऐकत असल्यामुळे त्याला एक संदेश पाठवतो, जे येणार ते आपणच आहात की आम्ही दुसऱ्याची वाट पाहावी. आणि चौथ्या वचनात येशूने म्हटलं, जे तुम्ही ऐकता व पाहता ते योहानाला जाऊन सांगा, अंधळे पाहतात, पांगळे चालतात, कुष्ठरोगी शुद्ध होतात, बहिरे ऐकतात, मेलेले उठवले जातात, गरिबां सुवार्ता सांगण्यात येते, जो कोणी माझ्या संबंधाने अडखळत नाही तो धन्य, आणि जो प्रभू येशूविषयी संशय न धरता सत्य पाहायला अडखळत नाही तो धन्य, सत्य पाहायला अडखळत नाही. मला माहित नाही, मला खरंच कळत नाही की मी इथे या वचनाचा विचार का केला. कधी कधी असं वाटतं हे वचन दुसऱ्या दिशेने घेतलं गेलंय, कारण प्रथम योहान म्हणतो की जे येणार आहे ते आपणच आहात की आम्ही दुसऱ्याची वाट पाहावी. आणि येशू म्हणाला, नाही, फक्त मी जे काही करतोय त्याच्याकडे बघ आणि तुला कळेल की तो मीच आहे. तो म्हणतो, जो कोणी माझ्या संबंधाने अडखळत नाही तो धन्य. बरं, अडखळण्याविषयी कोण बोलतंय सांगा मला. प्रभू येशू असं का म्हणाला माहितीये, तो असं का म्हणाला. मला वाटतं की देवाने मला याचं कारण दाखवलंय, कारण माझ्या मते योहान थोडासा अडखळला असणारच. हे अशा प्रकारे घडलं असेल जर तू खरंच देव आहेस तर माझ्या बाबतीत असं का घडलं. सगळे मला सांगतात त्याप्रमाणे जर तू खरंच माझ्यावर प्रीती करतोस तर या कैदखान्यातून तू माझी सुटका का करत नाहीस, कारण मी हे जाणतो तू हे करू शकतोस. इतरांच्या जीवनात चमत्कार घडवताना मी तुला पाहिलंय, पण मला मात्र तू या कैदखान्यातच राहू दिलेस. माझ्या मित्राच्या मुलाला जसं तू व्यसनातून सोडवलंस तसंच तू माझ्या मुलालाही का नाही सोडवलंस. हे परमेश्वरा, मी दशांश देतो, चर्चला नेहमी जातो, लोक तर एवढे समर्पितही नाहीयेत. त्यांनी एक लहानशी प्रार्थना केल्याबरोबर तू त्यांच्या मुलाला सोडवलंस, पण माझ्या मुलाला त्याच बंधनात ठेवलंस. मी तुम्हाला आज एक सांगते, आज लोकांना हे कळावं, कारण देवाने मला हे प्रकट केलंय की या सभागृहात असे काही लोक आहेत जे त्यांच्या देवाबरोबरच्या नात्यात प्रगती करत नाहीत. कारण तुमच्या अंतरंगात अशा काही अप्रिय गोष्टी दडल्या आहेत ज्यांच्याविषयी तुम्ही देखील खरोखर अज्ञानात आहात. आणि जोवर आपण असे प्रश्न विचारणं थांबवत नाही ज्यांची उत्तरं केवळ देवच जाणतो आणि काहीही न विचारता आपण त्याच्यावर
विश्वास ठेवत नाही तोवर आपण देवाबरोबर सामर्थ्याने पुढे जाऊ शकत नाही. 15 वर्ष माझं लैंगिक शोषण का झालं याचं कारण जाणून घ्यावंसं मला वाटलं नाही असं तुम्हाला वाटतं का सांगा मला. मी जेव्हा 9 वर्षाची होते तेव्हा मी प्रभू येशूला माझा तारणारा म्हणून स्वीकारलं. मी रोज रात्री माझ्या अंथरुणात पडल्यावर देवाला विनवायचे की त्याने मला यातून बाहेर काढावं. मी देवाला याचना करायचे की माझ्या आईने माझ्या बापाला सोडून द्यावं, त्यांनी मरून जावं, कसंही करून देवाने मला यातून बाहेर काढावं. आणि मग काय झालं, तरीही त्याने मला त्यातून बाहेर काढलं नाही. पण एक सांगू, त्याने काय केलं, पुष्कळदा देव जे करत नाही त्याकडेच आपलं लक्ष असतं, पण तो जे काही करतो त्याकडे आपण लक्षच देत नाही. आपण आपल्या संकटांनी इतके त्रस्त असतो की आकाशामध्ये असणाऱ्या माणसाच्या हाता एवढ्या त्या ढगाकडे आपलं लक्षच नसतं जो आपल्याला आशा देऊ शकतो. आणि जर आपण त्या लहानशा सकारात्मक गोष्टीकडे लक्ष दिलं तर आपल्याला नैराश्य ग्रासणार नाही. मी समजू शकते योहानाला कसं वाटलं असेल, जो येणारा तो तुम्हीच आहात का, जो येणारा तो तुम्हीच आहात. तर कदाचित योहानाला वाटलं असेल जर तो प्रभू येशूच्या पुढे पाठवलेला होता तर प्रभू येशूने स्वतःला प्रगट केल्यावर त्याच्यासाठीही सुलभ होईल सगळं. मी इतकी वर्ष अरण्यात घालवली, टोळ आणि रानमत खाल्लं, लोकांनी माझी थट्टा केली, मी एखाद्या बावळटासारखा दिसलो, पण जेव्हा प्रभू येशू स्वतःला प्रकट करेल तेव्हा तो माझाही सन्मान करेल आणि आणखी खूप काही घडू शकेल. पण त्याने विचार केला होता तसं झालं नाही. आज इथे कदाचित अशी एकही व्यक्ती उपस्थित नसेल जिने कधीच एखादी गोष्ट आपल्या जीवनात घडून येण्यासाठी आशा धरली नसेल, प्रार्थना केली नसेल, किंवा काही घडून येण्याचं भाकीत केल्यानंतरही ते घडलंच नसेल. तुम्ही एखाद्यासाठी प्रार्थना केली असेल पण ती व्यक्ती मरण पावली असेल. तुम्ही पदोन्नतीसाठी प्रार्थना केली असेल, ती दुसऱ्याला मिळाली असेल. तर तुम्ही अशा प्रकारच्या परिस्थितीतून जाऊ शकत नाही आणि तरीही देवावर प्रीती करता, तर तो जे आहे त्यामुळे तुम्ही त्याच्यावर प्रीती करत नाही. तो तुमच्यासाठी जे काही करतो त्यामुळे तुम्ही त्याच्यावर प्रीती करता. त्या माणसाप्रमाणे जो देवावर रागावला होता तो उपदेशक होता आणि त्याचा मुलगा कॅन्सरने मरण पावला, त्याचा देवावर विश्वास होता, मनापासून विश्वास होता, त्याने विश्वासाने उपास धरून आपल्या मुलासाठी विनंती केली देवाकडे, पण तो मुलगा मरण पावला आणि तो मनुष्य वेडा झाला. देवा, माझा मुलगा मेला तेव्हा तू कुठे होतास? देव त्याच्याशी बोलला आणि म्हणाला, मी तिथेच होतो जिथे माझा मुलगा मरण पावला. लोकांना आरोग्य प्राप्त व्हावं म्हणून मी नेहमी प्रार्थना करते. मी पुष्कळांना बरं झालेलं पाहिलंय. मी लोकांसाठी प्रार्थना करत राहणार, पण देवाने मला सर्व गोष्टींचा खुलासा करण्याचं काम दिलेलं नाही. तुमच्या मागणीप्रमाणे तुम्हाला का मिळालं नाही किंवा असं का झालं याचा खुलासा करण्याचं काम माझं नाही. मला एवढंच माहिती, देव चांगला आहे, मला विश्वास आहे, तो आपला आरोग्यदाता आहे. मी आजारी पडते तेव्हा मी प्रार्थना करते. त्याच वेळी जर मला औषध घ्यायची गरज भासली, डॉक्टरकडे जावं लागलं, मी तसं करते. त्यात काहीच वावगं नाही, मी काही सिद्ध करू पाहत नाहीये. मी फक्त देवावर विश्वास ठेवते. सर्वजण इतका विश्वास ठेवत नाहीत आणि तेही ठीक आहे, कारण कोणाचंही 100% बरोबर नसतं. येशू जो येणारा तो तुम्हीच आहात की आम्ही दुसऱ्याची वाट पाहावी? अंधळे पाहतात, बहिरे ऐकतात, पांगळे चालतात, मेलेले पुन्हा उठवले जातात, कुष्ठरोगी शुद्ध केले जातात, आणि ते लोक आशीर्वादित आहेत योहाना, जे माझ्याविषयी अडखळत नाहीत. काही गोष्टी त्यांच्या इच्छेप्रमाणे घडून येत नाही तेव्हाही नाही. मी आज तुमच्याशी प्रगल्भ अशा विश्वासाविषयी बोलतेय. मी तुम्हाला वाढण्याविषयी, प्रगतीविषयी सांगतेय. या संदेशाच्या वेळी तुम्ही कदाचित हसणार नाही, तुम्हाला रात्री शांत झोप येणार नाही, तेही ठीकच आहे, कारण वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या गोष्टींविषयी वेगवेगळं पाचारण असतं.
देवाने मला दाखवलंय की ख्रिस्ताच्या शरीरात असे बरेच लोक आहेत जे ख्रिस्ताविषयी अडखळलेले आहेत, कारण त्यांना हवं तसं त्यांच्या मागणीप्रमाणे त्यांना त्यांच्या आयुष्यात काहीच मिळालं नाही. काही लोक फक्त परमेश्वराविषयीच अडखळलेले नसतात, तर ते त्या सर्व लोकांविषयी अडखळलेले असतात ज्यांच्याकडे ते असतं जे यांना हवं असतं. आणि हे काही चांगलं नाही, कारण बऱ्याच अर्थाने आपल्याला वाटतं की त्यातले बरेच लोक आपल्या एवढे धार्मिक किंवा आध्यात्मिक नाहीत, ते आपल्या एवढे देवाशी प्रामाणिकही नसतील. पण असा विचार करणं हे शहाणपणाचं नाहीये. देवाची स्तुती असो की या सगळ्या गोष्टींचा अर्थ लावण्याची आपल्याला गरज नाही. आपण स्वातंत्र्याविषयी बोलत होतो, पण स्वातंत्र्य तोवर शक्य नाही जोवर प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तुमचं देवाबरोबर वैयक्तिक नातं निर्माण होत नाही. जर तुम्हाला देवाची भीती वाटतेय, तुम्हाला मरणाची भीती वाटतेय, तुम्ही मेल्यानंतर नरकात जाल अशी जर तुम्हाला भीती वाटतेय, तर तुम्ही स्वतंत्र नाही. तुमच्या जीवनात आनंदाचा अभाव आहे. तुम्ही भीतीशिवाय जीवन जगायला हवं. तुमच्या पापांची क्षमा केली जावी का? तुम्हाला तुमच्या जीवनात एका उज्ज्वल भवितव्याची गरज भासते का? तुम्हाला असा मित्र हवाय ज्याच्याशी तुम्ही कधीही कशाविषयीही बोलू शकाल? मग तुम्ही प्रभू येशूला आपला तारणारा म्हणून स्वीकारायला हवा. आपण सर्व पापी आहोत, सगळ्यांनी पाप केलंय आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडलेत, पण बायबल म्हणतं आपण सर्व नीतिमान ठरू शकतो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र रक्ताद्वारे आपण सर्व परमेश्वरासमोर निर्दोष असे उभे राहू शकतो. आपण पापी आहोत, आपल्या पापाचा प्रश्न सोडवू शकत नाही, पण येशूने तो प्रश्न सोडवलाय. तो वधस्तंभावर मरण पावला, त्याने आपली खंडणी भरून दिली. जर आपण येशूवर विश्वास ठेवला, आपल्या पापांची कबुली दिली, तर आपल्या देवाबरोबर एक चांगलं नातं निर्माण होईल. जर तुम्हाला आता प्रभू येशूला आपला तारणारा म्हणून स्वीकारायचा आहे, तुम्ही जर याविषयी प्रामाणिक असाल, तर तुम्ही माझ्याबरोबर ही प्रार्थना म्हणा. मी आधी काही म्हणते, मग तुम्ही म्हणा. मला विश्वास आहे देव तुमचं हृदय परिवर्तन नक्कीच करू शकेल. देवपित्या, आम्ही येशूच्या नावाने तुझ्याकडे येतो. प्रभू येशू बद्दल आम्ही तुझे आभार मानतो. आम्ही तुझ्यावर प्रीती करतो. येशू, आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवतो. मी तुला माझा तारणारा म्हणून स्वीकारतीये येशू. मी जाणते की मी पापी आहे. माझी पाप मी कबूल करते. मी जी पाप केली त्यासाठी तू मला क्षमा कर. माझ्या हृदयात येऊन माझ्यामध्ये वस्ती कर. मला ख्रिस्ती व्हायचं आहे. मला तुझ्या गौरवासाठीच जगायचंय. त्यासाठी तू माझी मदत करणार आहेस. प्रभू येशूच्या नावाने आमेन. तुम्हाला वाटेल हे इतकं सोपं असू शकत नाही. आयुष्य पापात घालवल्यानंतर केवळ एक प्रार्थना करून सर्व पापांची क्षमा शक्य नाही. तुम्ही आज एक नवी कोरी सुरुवात केली आहे. बायबल म्हणतं जर कोणी मनुष्य ख्रिस्तामध्ये आहे, तर तो एक नवी उत्पत्ती आहे. जुने ते होऊन गेले, पहा ते सर्व नवे झाले. तुमची नवी कोरी सुरुवात होते. साहजिकच तुम्हाला बरंच काही शिकायचं असतं. योग्य प्रकारे जबाबदाऱ्या पार पाडायच्या असतात. आम्हाला तुम्हाला माहिती द्यायची आहे, ज्यामुळे तुम्ही ख्रिस्तातल्या या नवीन जीवनाची सुरुवात योग्य प्रकारे करू शकाल. जर तुम्ही स्क्रीनवरील नंबरवर फोन केला, तर आम्ही तुम्हाला एक पुस्तिका पाठवू जी तुम्हाला नवीन जीवनाची सुरुवात करायला मदत करेल. आम्ही तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊ आणि तुमच्या नवीन जीवनात तुम्हाला काहीही शिकवायला आम्ही नेहमीच तयार आहोत. देवाची स्तुती असो. देवाच्या कुटुंबात तुमचं स्वागत आहे. जॉयस मायर सेवा कार्यात तुम्हाला कल्पना नसेल इतके तुम्ही आमच्यासाठी महत्त्वाचे आहात. आम्ही तुमचं स्वागत करतो आणि जगभरातील सेवा कार्य यशस्वी करण्यासाठी आमच्या मित्रांचे आणि भागीदारांचे आम्ही आभार मानतो. तुम्हा समवेत आम्ही भुकेलेल्यांना अन्न देतोय, गरिबांना वस्त्र देतोय आणि देशांना धर्माची भेट देतोय. आमच्याशी संपर्क साधा किंवा joysmayer.org ला भेट द्या आणि प्रार्थना विनंती आमच्यापर्यंत पोहोचवा. जॉयसच्या सभांचा कार्यक्रम पहा आणि आपला सहभाग द्या, कारण संपूर्ण जगभर आम्ही येशूचं प्रेम वाटत आहोत.